पनवेल तालुक्यातील शिवकर परिसरातील सहारा क्रिकेट संघ यांच्या सौजन्याने सरपंच चषक 2023 आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. अरुण शेठ भगत यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत प्रोत्साहित केले. 1 ते 4 फेब्रुवारी या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज मैदान शिवकर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या संघास 70,000 रुपये आणि भव्य चषक, द्वितीय क्रमांकास 35,000 आणि भव्य चषक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी 70,500 आणि भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजप पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शिवकर ग्रामपंचायत सरपंच आनंद ढवळे, भाजप पळसपे विभाग अध्यक्ष अनेश ढवळे, वैभव ढवळे, नितीन पाटील, रवींद्र ढवळे, वामन ढवळे, तुकाराम पाटील यांच्यासह खेळाडू आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आपण चांगला खेळ करावा. शिवकरच्या सरपंचांनी ज्याप्रमाणे बॅटिंग केली, आता गेल्या वेळी झिरो थोडक्यात गेला, पण तो आता त्यांनी मला वाटतंय छक्कावर छक्का मारून आपला संघ विजयी केला, त्याबद्दल त्याचं मी मनापासून कौतुक करतो. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो की सर्व संपूर्ण शिवकर गाव आनंद ढवळेच्या बरोबर सर्व तरुणाई उभी होती आणि म्हणूनच त्याला हा विजय शक्य झाला. तसाच विजय आता शेरगारवाल्यांनी करून दाखवावा अशा प्रकारच्या सर्वांना मी शुभेच्छा देऊन थांबतो.